स्पष्टपणे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. यानंतर पुढची बातमी, सहकारी बँका आता सायबर अटॅक प्रूफ होणार आहेत आणि त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक 300 कोटी रुपये खर्च करून सायबर सिक्युरिटी सेंटर उभारणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा बँकांबरोबरच नागरी सहकारी बँकांना सुद्धा सायबर सुरक्षा कवच मिळणार आहे. सायबर हल्ला करणारे वेगवेगळ्या माध्यमातून बँकांच्या सर्व्हरवरती अटॅक करतात आणि बँकांना मोठा गंडा घालतात आणि याला चाळा घालण्यासाठी आता सायबर सिक्युरिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे यासाठी बँकांना कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. या संदर्भातली माहिती अधिक घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत. बँका आता सायबर अटॅक प्रूफ होणार आहेत, वैभव त्यासाठी काय नियोजन आहे? श्वेता, अत्यंत महत्वाची बातमी, खास करून ज्या सहकारी बँका आहेत ज्यांची क्षमता मोठी नाहीये किंवा व्यवहार फार मोठे नाहीयेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा निर्णय राज्य शिखर बँकेने घेतलाय. म्हणजे जिल्हा बँकेंची जी शिखर बँक आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हा निर्णय घेतलाय. जवळपास 300 कोटी रुपयांच्या फायर वॉल्स ज्या आहेत त्याच्या आधारावरती एक सॉक नावाची सिस्टीम उभी केली जाईल, ज्यामुळे सहकारी बँका आणि म्हणजे जिल्हा बँका आणि इतर सहकारी बँका ज्या आहेत नागरी बँका त्यांच्याकडे सायबर अटॅक्स जे आहेत ते होणार नाहीत. याचं कारण आपण 2 वर्षापूर्वी पुण्यामध्ये कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेवरती जो सायबर दरोडा पडला होता जवळपास 98 कोटी रुपयांचा, त्याच्या ती घटना ऐकलेली होती. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती बँकांवरती सायबर अटॅक्स होत राहतात किंवा हल्ले जे सायबर हल्ले होत राहतात सातत्यानं ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये, आणि ती सिक्युअर करावीत म्हणून हा अत्यंत मोठा निर्णय राज्य शिखर बँकेने घेतलाय. 300 कोटी रुपये राज्य शिखर बँकेला ही सॉक म्हणजे फायरवॉलची एक सिस्टीम उभी करायला साधारण 300 कोटी रुपये लागतील, ज्याचा फायदा राज्यातल्या सगळ्या जिल्हा बँकांना आणि सहकारी बँकांना होणार आहे. ज्याचे पैसेही त्यांना मोजावे लागणार नाहीत, त्यामुळे व्यवहार जे आहेत ऑनलाईन व्यवहार जे आहेत सहकारी बँकांचे आणि जिल्हा बँकांचे ते सुद्धा सुरळीत राहतील. बिलकुल वैभव, या माहितीसाठी धन्यवाद. मात्र तुम्ही लाईनवरती असेच राहा, कारण आणखी एका बातमी संदर्भातली माहिती तुमच्याकडनं घ्यायची आहे आणि ती बातमी सुद्धा पुण्यातली आहे. ती म्हणजे 1 नोव्हेंबरपासून सीएनजी पंप चालकांनी संपावरती जाण्याचा निर्णय घेतलाय. 1 नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी सीएनजी पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यामध्ये कमिशन जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या संपाचा फटका पुणेकरांना बसणार आहे. या आधी सुद्धा 1 ऑक्टोबरला टोरंट सीएनजी पंप चालकांनी 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला होता आणि आता पुन्हा एकदा 1 नोव्हेंबरला असाच संप किंवा बंद सीएनजी पंप चालक पुकारणार आहेत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेतच. वैभव, या आधी सुद्धा सीएनजी पंप चालकांचा बंद होताच आता पुन्हा 1 नोव्हेंबरला काय परिणाम दिसू शकतात? श्वेता, थोडंसं विस्तारानं समजून घ्यावं लागेल. फक्त पुणे शहर हद्दीमध्ये एमएनजीएल जी सरकारी कंपनी आहे तिचे सीएनजीचे पंप आहेत आणि जिल्ह्यामध्ये म्हणजे शहर वगळता जो ग्रामीण भाग आहे इथं टोरंट या खासगी कंपनीचे सीएनजीचे सप्लायर्स आहेत किंवा त्यांच्याकडं हे कंत्राट आहे पुणे जिल्ह्याचं. त्यांच्याकडून जे डीलर्स आहेत सीएनजीचे ज्यांचे पंप आहेत खासगी मालक त्यांना योग्य मानधन मिळत नाही किंवा कमिशन जे आहे ते दिलं जात नाही, त्याच्यामुळे 1 तारखेचा संप जो आहे तो करण्यात आला होता. पुण्यातल्या जवळपास 42 सीएनजी पंप्सवरती हा स्ट्राईक जो आहे तो करण्यात आला होता संप. आणि त्यानंतर काल जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक करण्यात आली आणि केंद्र सरकारनं आणि पेट्रोलियम मंत्रालयानं ठरवून दिलेले जे दर आहेत ते टोरंट या कंपनीला खासगी व्यावसायिकांना द्यावेच लागतील त्यांच्या डीलर्सला जर, आणि ते आता व्याजासहित द्यावे लागतील इथून मागे जे त्यांनी दिलेले नव्हते आणि त्यासाठीच हा स्ट्राईक करण्यात आलेला होता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी ते आदेश दिलेले त्यानुसार टोरंट कंपनीला खासगी वितरकांना ते पैसे द्यावे लागतील व्याजासाठी, जर दिले नाही तर अनिश्चित काळासाठी संपावर जाऊ असं पेट्रोल डीलर असोसिएशननं सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातले सगळे टोरंटचे सीएनजी विक्रेते जे आहेत त्यांचा समावेश असेल, त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये सीएनजीची मोठी अडचण जी आहे ती भागू शकते. शहरामध्ये मात्र सीएनजीचे कुठलेही पंप जे आहेत ते बंद राहणार नाहीत. ग्रामीण भागामधले टोरंटचे जे पंप आहेत ते अनिश्चित काळासाठी बंद करायची सूचना जी आहे ती पेट्रोल डीलर असोसिएशनने दिली. वैभव, धन्यवाद या माहितीसाठी.